निर्माण झालेला आहे आणि भाजपनं नाना पटोले यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींनंतर नाना पटोलेंचं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश मोटघरेनं. काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना पटोले यांचा एक काल व्हिडिओ व्हायरल झाला होता. मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिवाय देखील शकतो, मात्र नाना पटोले यांनी आता आपल्या विधानावर यूटर्न घेताना तो माझ्या गावातला गावगुंड मोदी होता असं नाना बोललेले आहेत. आपल्यासोबत नाना पटोले आहेत. नाना भाऊ काय सांगायला, आपण यूटर्न घेतलेला नाही, वास्तविकता तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि अशा पद्धतीनं गुंडाचं समर्थन करणारी भाजप, ज्या नीरव मोदीनं देश लुटून गेला, ज्या ललित मोदीनं देश लुटून गेला, त्याच्याबद्दल काय बोलत नाही. मी मोदी काही, मी मोदी शब्द वापरलेला आहे, तर मोदी या देशामध्ये एकच नाही आहेत, अनेक मोदी आहेत. पण या पद्धतीनं प्रधानमंत्री पदाची गरिमा संपवण्याचं काम जे भाजप करते आहे, त्याच्या विरोधातही आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वतीनं गुन्हे दाखल करण्याचं काम आम्ही करू. बावनकुळेला आपल्याला चॅलेंज केलेलं आहे, त्या मोदी गुंडाला आपण 3 तासाच्या आतमध्ये स्वतः घेऊन या किंवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करा, काय सांगाल? छोट्या माणसाबद्दल बोलणार नाही, पण भाजपची जी काही मानसिकता आहे, सत्ता नव्हती त्यावेळेस हे लोक म्हणायचे की आम्हाला सत्ता द्या, आम्ही दाऊदला पकडून आणू. दाऊदला तर नाही आणलं, पण या देशातून ज्यांनी या देश लुटला, ललित मोदी आणि नीरव मोदी जशासारख्या लोकांनी, त्याला बाहेर, देशाच्या बाहेर पडायची व्यवस्था या लोकांनी केली. अशा लोकांनी आमच्याबद्दल या पद्धतीचं बोलावं. मी आज पोलिसांना सांगतोय, गावगुंड असेल तर पोलीस त्याला निश्चितपणे जे तक्रार आली त्याच्या आधारावर पोलीस पकडतील. आपण जिल्हाध्यक्षांना देखील आपल्या पार्टीचे आदेश दिलेले आहे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात, काय नेमकं आदेश दिलेले? बिलकुल, प्रधानमंत्री पदाची गरिमा हे संपायला जो निघालेले आहेत, हे आम्ही काँग्रेस कधीच सहन करणार नाही. कारण की प्रधानमंत्री पद हे देशाचं महत्त्वाचं पद आहे. बीजेपी या गलीच्या राजकारणातही प्रधानमंत्री पदाचा उपयोग करून त्या पदाला कलंक लावण्याचं काम बीजेपी जी करते आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही आदेश देणार की या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रधानमंत्री पदाचा अवमान करण्याच्या विरोधात आपण गुन्हे दाखल करावे. एकंदरीतच पाहिलं तर प्रधानमंत्री हा महत्त्वाचं पद आहे. आपण नरेंद्र मोदी संदर्भात असे कुठलेही वक्तव्य केलं नसल्याचं नाना पटोले यांनी स्वतः देखील म्हटलेलं आहे. हरीश पोटघरे, एबीपी माझा, भंडारा. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतीतल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वाद झाल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी